गुड मॉर्निंग. सकाळचे वारलेत साधारण 8:17 आणि मी चालली आहे पुण्याच्या मंडईमध्ये. त्याचं मेन कारण हे आहे की बरेच दिवस झाले मी म्हणते की एकदा पुण्याची मंडई दाखवायची, तिथल्या भाज्या कशा निवडायच्या त्या दाखवायच्या आणि तिथे जो खजाना आहे तो दाखवायचा. तर आज काही सगळं कव्हर होऊ शकणार नाही आहे कारण पुण्यामध्ये मंडईच्या बाजूला तुळशीबागेत खूप खजाना आहे. पण आज जेवढं जमेल तेवढं मी करणार आहे कारण माझी बाई जी आहे नंदा ती येते साधारण 10:00. तिला मी आता फोन करून सांगणार आहे की बाई ग मी सांगत नाही तोपर्यंत येऊ नको, म्हणजे 11:30 ये. तर तोपर्यंत जेवढं जमेल तेवढं मी आज कव्हर करणार आहे आणि बाकीचं मी परत एकदा जाईन. तर आज आपण बघणार आहोत मंडईतल्या भाज्या त्या कशा निवडायच्या ते. नंतर ग्रीन बेकरीची मटार करंजी काल आत्याने आणली ती खूप छान होती, तर ग्रीन बेकरीची जमलं तर करंजी आपण तिकडे बघूया. आणि चहा मी कुठून घेते आणि काय काय जे वाटेत जे दिसेल मला आत्ता सुचत नाही आहे पण जसं दिसेल तसं मी दाखवत जाईन. अण्णाची मिसळ वगैरे दुसरीकडे मी पार्किंग करणार आहे मंडईच्या मेन अगदी मंडईच्या आतमध्ये जे पार्किंग आहे तिथे मी पार्किंग करणार आहे, त्यामुळे इतकं मला जमेल की नाही आज माहीत नाही, तर बघूया. आणि हा व्हिडिओ खास आहे नवीन लग्न झालेल्या मुलींसाठी ज्या पुण्यात असतात किंवा जी मुलं घरी स्वतः स्वयंपाक करतात एकटे राहून किंवा ज्यांना असंच आपल्या घरात बसून पुण्यातली मंडई बघायची त्यांच्यासाठी. धन्यवाद. मी मंडईच्या अगदी जवळचं जे पार्किंग आहे तिथे गेले होते पण माझ्या लक्षात आलं की जशी गर्दी वाढेल तसं तिथनं गाडी काढणं अवघड आहे. पार्किंग तर मिळेल पण तो रस्ता इतका छोटा आहे की मी कार काढू शकत नाही, म्हणून मी आता आली आहे कुठेकर रस्त्यावरती आणि इथे आय थिंक गलानी फॅशन्स का काहीतरी आहे त्याच्या शेजारी मी गाडी लावली आहे. सो मला ॲटलिस्ट खात्री आहे की जाताना मी नीट शांतपणे गाडी काढून घरी जाऊ शकेन. सो चला माझ्याबरोबर मी तुम्हाला आता पहिलं घेऊन जाते ग्रीन पार्क ग्रीन बेकरीमध्ये, पण त्याच्या आजूबाजूला जी दुकानं दिसतील ती पण दाखवते. मी कधी ब्लाऊज शिवून हवा असेल तर हे दोन नंबर आहेत की जे आपण लक्षात ठेवू शकतो आणि हे कुमठेकर रस्त्यावर आहे लक्ष्मी रोडच्या पॅरलल आणि हे आहे एक्झॅक्टली हिंद क्रिएशन्सच्या समोर. इकडे आहे कोटक महिंद्रा आणि आय थिंक हे आहे गलानी. गलानीच्या एक्झॅक्टली खाली आहे गलानीमध्ये, पण मला वाटतं इथे साड्या छान छान आहेत. कोणीतरी मला विचारलं होतं की जरीच्या साड्या कुठे पुण्यात छान मिळतील, मला वाटतं इथे बघून तरी या गलानीच्या छान वाटत आहेत. आज आहे सोमवार त्यामुळे बहुतेक दुकानं बंद आहेत. पूर्वी काय होतं ना हे इथे काय आहे लावण्य क्रिएशन्स, ओके ही पण छान वाटत आहे, पण आज सोमवार असल्यामुळे सगळे दुकानं बंद आहेत आणि माझ्यासाठी ते पथ्यावर पडलं आहे कारण मला इझिली पार्किंग मिळालं आहे आणि ते पार्किंग घेऊन मी माझी गाडी लावलेली आहे. आणि आता मी सरळ सरळ सगळीकडे जाऊ शकते आणि मला टेन्शन पण राहणार नाही की मी माझी गाडी कशी काढायची, कारण गल्ली बळातनं गाडी लावणं आणि काढणं हे फक्त योगेशमुळे शक्य असतं. आणि म्हणून मी विचार करत होते की जेव्हा योगेश असेल तेव्हा मी जाईन, पण सध्या आम्ही वीकेंड्सला इतके बिझी झालो आहे की आम्हाला असं जाता येत नाही आहे. म्हणून मी आज स्वतःहून ठरवलं की आज आपण असंच जायचं. तो पहिल्यांदा आपण जातो आहे ग्रीन बेकरीमध्ये कारण मला लागली आहे भूक आणि आम्हाला करायचं आहे ब्रेकफास्ट. तर ब्रेकफास्टलाच जरा तळकट बिळकट खाल्लं म्हणजे जरा तब्येतीलाही चांगलं, नंतर नको खायला. सो मी घेऊन जाणार आहे योगेशसाठी पण काही करंजा मटारच्या, अतिशय सुंदर होत्या. ओके जर आपण लक्ष्मी रोडला आलो तर हा जो चौक आहे म्हणजे विराली अस्मिता सिल्क सोनपरी राठोड फरसाण वगैरे, तर इथे आपुलकी नावाचं एक व्हेज रेस्टॉरंट आहे जिथे तुम्हाला थालपीठ कोथिंबीर वडी मटकी उसळ दहीवडा पिठलं भाकरी असं मिळेल. त्यामुळे लक्ष्मी रोडला जर तुम्ही आलात तर इकडे तुम्ही जाऊ शकता. आपुलकीमध्ये मला माहीत नाही कसं आहे, मी बघितलेलं नाही आहे, त्यामुळे ते तुम्ही ठरवायचं आहे. पण खायला हवं तर मिळू शकेल जवळपास. ओके सकाळचे 9:30 झाले असल्यामुळे अजिबातच गर्दी नाही आहे, पण मी शोधत आहे माझ्या जुन्या पाऊलखुणा ज्या मी तुम्हाला आज दाखवणार आहे. आता हे विराली आहे तिथे आधी काहीतरी वेगळंच होतं सरमिली होतं, पण आता ते बदललं आहे.
सो दुकानं पण खूप बदलली आहेत आणि त्यामुळे खूप अवघड झालं आहे मला पण. कोणी मला विचारलं की जडीच्या जरीच्या साड्या कुठे घ्यायच्या तर माझ्यासाठी पण खूप अवघड झालं आहे सांगणं. पण आय थिंक आता लक्ष्मी रोडच्या ऐवजी कुमठेकर रस्त्यावरती जरीच्या साड्या चांगल्या मिळतात असं मला वाटतंय. तर या रस्त्यावरती इथे श्रीची मिसळ मिळते एंडला डावीकडे, जिथे असं बुक एंड मी लिहिलं आहे तिथे एंडला डावीकडे श्रीची मिसळ मिळते. म्हणजे हा विराली आहे ना, त्या विरालीवरनं सरळ जायचं आणि हा आहे जहीन आणि कजरीचा चौक इकडच्या बाजूला दिसतोय आणि एक्झॅक्टली अपोजिट साईडला आहे ते श्रीची मिसळ. तिथल्या तुम्ही कोणालाही विचारू शकता. नंतर जी नवरत्न भेळ मी म्हणतीये ती इथे आहे. पूर्वीच्या काळी पुण्यामध्ये ती एकच भेळ होती. हे बघा नवरत्न भेळ या पुणेरी वाड्या संस्कृतीतले वाड्यावरती दिसत आहेत आणि त्याच्या खाली ती भेळ आहे. नंतर इथेच ना मी बघितलं नऊवारी साडीचं दुकान. हे बघा हा कुमठेकर रस्ता आहे आणि इथे समोर आहे बँक ऑफ महाराष्ट्र आणि चितळ्यांचं दुकान बाजीराव रोडचं. त्याच्या समोरच हे नक्षत्र नावाचं नऊवारी साड्या मिळायचं दुकान आहे. इथे लग्नात वगैरे घालायच्या रेडीमेड नऊवारी साड्या मिळतात. त्यामुळे ओके नंबर आहे 8856938409 किंवा 8446992323. हे बघा छान आहेत या नऊवारी साड्या आणि इथे लिहिलं आहे सर्व प्रकारच्या नऊवारी साड्या रेडीमेड व शिवून मिळतील. शाही मस्तानी, राजलक्ष्मी, ब्रह्माक्षी, सुवर्णचाफा, शाही ब्राह्मणी, पेशवाई मस्तानी, कोल्हापुरी, मराठमोळी, लावणी, ब्राह्मणी, फुलवंती, अप्सरा, आम्रपाली, कादंबरी, इंद्रायणी, मेनका, मीरा, कोळी अशा 35 प्रकार, राजनंदनी, सहावार गोल साडी, धोतर, सोहळ, बाजीराव, राजस्थानी धोती, सर्व प्रकारचे डिझायनर रेडीमेड ब्लाऊज उपलब्ध. तर तुम्हाला जर रेडीमेड ब्लाऊज डिझायनरवाले हवे असतील तरी ते मिळतील. नऊवारी इथे शिवून पण मिळेल. ही बघा अजून एक वेगळ्या प्रकारची नऊवारी. सो पुण्यामध्ये इथे लक्ष्मी रोडला आलं की खजानाच खजाना आपल्याला मिळणार आहे. हे बघा इथे दिसत आहे का, आता मला दिसत नाही आहे, चष्मा नाही मी घातलेला. पण ही पण एक साडी, आय थिंक दिस इज अशा जरीच्या लग्नात घालायच्या पण साड्या इथे छान मिळतात. हे आहे जुन्या पद्धतीचे बांधकाम पुण्यातलं आणि हे इथे आहे पोस्ट ऑफिस आणि इकडे आहे विश्रामबाग वाडा. ही सगळी जुनी बांधकामं आहेत. माझ्या आजीच्या घराला आमचं वरचं घर जे होतं वरची माडी तिथे दारं अशी होती. ती जी दिसत आहेत ना इथे इतकं छान होतं, पूर्ण मोकळं होतं. म्हणजे आता जे आपण लक्झरी समजतो ते आमच्याकडे कॅज्युअली होतं पण तेव्हा ते आम्हाला इतकं काही महत्त्वाचं वाटायचं नाही. म्हणजे ऑफकोर्स आमचं घर मोठं होतं पण आमच्या घराला बाल्कनी तर होतीच वरती माडीवर पण अशी लाकडी सुरेख दारं होती. हे आहे चितळ्यांचं दुकान बाजीराव रोडचं पण आज रविवार शनिवार सोमवार असल्यामुळे ते बंद आहे. चितळे बंधू मिठाईवाले तर इथे हे मेन दुकान असल्यामुळे हे किंवा डेक्कनचं तुम्ही जर पुण्याबाहेर नसाल तर नक्कीच या. आणि या चितळ्यांच्या दुकानाच्या शेजारी भरपूर खजाना आहे. हा खजाना असा आहे बघा हे चितळे बंधू मिठाईवाले याच्या शेजारी आहे स्वागत भांडार. इथे ना छोटी छोटी वेगवेगळ्या आकाराची बिस्किटं मिळतात आणि तुम्ही जर इथे बघितलं तर काय काय स्वागत भांडारमध्ये पण भरपूर खजाना आहे. नंतर धनलक्ष्मी रेडीमेड ब्लाऊज आहेत ते पण एक गंमत आहे. आणि त्याच्या शेजारी कोहिनूर तर मी कव्हर केलेलं आहे की कोहिनूरमध्ये कसे झाकडा मिळतात बरण्यांची वगैरे. पण आज मी आली आहे ग्रीन बेकरीमध्ये.